मित्रांनो, या व्हिडिओचा उद्देश आहे की ताक किंवा दहींच्या उसात करायचा का नाही, आणि जर करायचाच असेल तर नेमका कधी करायचा। शेतकरी मित्रांना बऱ्याच वेळेला फक्त हेच माहीत असतं की उसात ताक करायचा की जेणेकरून सेंद्रिय खत झालं पाहिजे, मान्य आहे सेंद्रिय खत झालं पाहिजे, पण ताक कधी करायचा हे जर समजलं तरच त्या नादाला तुम्ही लागा। कारण का ते लक्षात घ्या, ज्यावेळेला तुम्ही ऊसामध्ये ताक करता त्यावेळेला ताक किंवा दहींच्या ही पिकं 1-1.5-2 महिन्यातच गाडायला येतात, आणि ही पिकं गाडायला येत असताना ह्यांची उंची जी असते ती साधारणपणे जवळजवळ 3-4-5 फुटापर्यंत झालेली असते। ही 5 फुटाची ज्यावेळेला उंची होते त्यावेळेला एकतर आपण ताक किंवा दहींच्या दाट का टाकतो तर ह्याच्यापासून जास्तीत जास्त खत मिळायला पाहिजे, ठीक आहे। पण ही ज्यावेळेला 4-5 फुटाचे होतात त्यावेळेला खाली जो तुमचा सरीमध्ये ऊस असतो तो ऊस नेमका ऊसाला सूर्यप्रकाशच मिळत नाही। ह्याचा परिणाम असा होतो की त्या ऊसाला ताक किंवा दहींच्या गाडल्यानंतर 4-5 महिन्यानंतरच ऊस सुरायला लागतो, तोपर्यंत ऊसाला फुटवा वगैरेसुद्धा नसतो। म्हणजे तुम्ही हे करायला गेला एक आणि झालं एक अशी अवस्था जर होऊ द्यायची नसेल तर लक्षात घ्या, तुम्ही आधी ऊसाची लावण करून घ्यायची। ऊसाची लावण भले कांडी लावा अगर रोप लावा, लावण करायच्या आधी कांडीखाली खत हे टाकायचंच। कांडीखाली खत टाकत असताना DAP, पोटॅश, तुम्हाला गंधक, सिलिकॉन ह्या गोष्टी पाहिजेतच। ऑलरेडी त्याच्यासाठी यूट्यूबवरती उर्जेंटसी सर्च करा, व्हिडिओ आहेत। तुमची लावण झाल्यानंतर तुम्हाला 1.5 महिने झाल्यानंतर ऊसाला दुसरा रासायनिक खतांचा डोस द्यायचा आहे। त्याच्यामध्ये युरिया, मॅग्नेशियम सल्फेट घ्यायचं आहे। ऊर्जा इंडस्ट्रीज रासायनिक खतांचे डोस असं सर्च करा, तुम्हाला ऑलरेडी सगळे वर्षभराचे डोस आहेतच। आता तुम्हाला नेमकं काय करायचं आहे की ज्यावेळेला ऊसाला फुटवा निघेल याकरता जर तुम्हाला ऊसाचा फुटवा आणि व्यवस्थित नियोजन करायचं असेल तर यूट्यूबवरती ऊर्जा इंडस्ट्रीज सर्च करा, किंवा आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 98-90-66-90-83 हा व्हॉट्सअप क्रमांकावरती तुमच्या ऊसांचे फोटो पाठवा। तुमच्या ऊसाला आम्ही पहिल्या 1.5-2 महिन्यात 2.5-2.5 महिन्यातच फुटवा करून देऊ, आणि तो फुटवा झाल्यानंतरच आपण ताक किंवा दहींच्याच्या नादाला लागायचा आहे। कारण शेतकरी बंधूंनो, आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मार्गदर्शकाची खूप मोठी गरज आहे। तुम्हाला जर योग्य मार्गदर्शक असेल तर तुम्ही उत्पादन खर्च कशाही प्रकारे कमी करून जास्त उत्पादन मिळवू शकता। आम्ही तुमचे मित्र, मार्गदर्शक, गुरु आहोत, पर आम्ही मार्गदर्शनाची 1 रुपया फी घेत नाही। जर तुम्ही आमच्या कॉन्टॅक्टमध्ये राहिलात तर तुमचं उत्पादन खर्च कमी करायची जबाबदारी आमची, जास्त उत्पादन द्यायची जबाबदारी आमची। कारण आमचे सरासरी 80-90% शेतकरी 100-120 टन ऊस उत्पादन घेतच असतात, आणि तेसुद्धा आमच्या फ्रीमध्ये मार्गदर्शन असूनसुद्धा। येणाऱ्या भविष्यात तुम्हाला आमची फारच मोठी गरज लागणार आहे, कारण आम्ही 21 वर्ष प्रॅक्टिकली यात नॉलेज केलेलं आहे, ठीक आहे। तर ऊसामध्ये ताक किंवा दहींच्या करत असताना आपण ऊसाची बाळभर आणि मोठीभर ह्याच्यामध्ये जो मधला गॅप आहे त्याच वेळेला ताक किंवा दहींच्या करायचा आहे। कारण ऊसाची बाळभर ही 3.5 महिने झाल्यानंतरच ऊसाची करायची। बाळभरीच्या वेळेला आपण रासायनिक खतांचा डोस हा देतच असतो, त्याच वेळेला आपण ताक किंवा दहींच्या टाकायचा। त्या खतांच्या जोरावर 1 महिन्यामध्ये म्हणजे 4.5 महिन्यात जी आपण मोठी भर करतो, तर 3.5 ते 4.5 ह्या 1 महिन्यामध्ये ताक किंवा दहींच्या भरपूर चांगल्या प्रकारे येतो। त्याच्यापूर्वीच आपण ऊसाचा फुटवा करून घेतलेला असतो, त्यामुळं ऊसाची मोठी भर करत असताना हा ट्रॅक्टरद्वारे हा ताक किंवा दहींच्या जमिनीमध्ये व्यवस्थित प्रकारे गाडला जातो। म्हणजे हे खत मिळूनच्या मिळून दुसरं जे रासायनिक खत आपण टाकलेलं असतं तेसुद्धा ऊसाला मिळतं। ह्याचा फायदा असा होतो, पावसाळी खत 1 रुपयाचं टाकायला लागत नाही आहे, आणि तुमच्या जमिनीला शेणखत नसेल, सेंद्रिय खतं नसतील तरीसुद्धा ही सेंद्रिय आणि रासायनिक खतांचं एकत्र मिलाप करून गेल्यामुळं तुमच्या पिकाला ग्रीप अतिशय चांगल्या प्रकारे मिळते। तुम्ही एकरी सहजरित्या 80-90-100-110 टनापर्यंत पोहोचू शकता। योग्य मार्गदर्शन हवं असेल तर फ्रीमध्ये आम्ही मार्गदर्शन करतो आहोत, आणि ऊसामध्ये नेमका कुठल्या वेळेला ताक किंवा दहींच्या करायचा हा या मुख्य व्हिडिओचा उद्देश होता।
या पद्धतीनं आपण करा. यूट्यूबवरती ऊर्जा इंडस्ट्रीज या आमच्या चॅनेलला आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलात तर यापेक्षाही चांगली माहिती आम्ही तुम्हाला निश्चितपणेच उपलब्ध करून देऊ. नमस्ते.